कल्याण शहरात मागील काही वर्षांत अनेकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकतीच एक दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली. शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीवर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून तिच्या कुटुंबियांना थेट अश्रूसनावर झाले. मानसी जाधव ही 11 वर्षीय मुलगी मागील 2 वर्षांपासून जबड्याच्या दुखण्यानं त्रस्त होती. मात्र या कालावधीत तिच्यावर योग्य उपचार न होता केवळ औषध गोळ्यांमार्फत तात्पुरते इलाज केले जात होते. यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच तिच्या पालकांनी तिला टिटवाळा येथील दातांच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आणलं. डॉक्टर स्वप्नील यांनी तपासले असता त्यांना हे दुखणे गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर दंतचिकित्सक डॉक्टर किरण यांना त्यांनी बोलावून घेतलं. यानंतर त्यांनी सर्व तपासणी करून पुढे काय करता येईल याबाबत तिच्या पालकांशी बोलणी केली. जबड्याची शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात सांगितल्यानंतर मानसीचे पालक भयभीत झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असून आम्ही भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतो, आमच्याकडे ऑपरेशनसाठी पैसे नाहीत, असं त्यांनी सांगितलं. मात्र तरीही माणुसकीच्या नात्यानं कल्याणच्या जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलं आणि संपूर्ण शस्त्रक्रिया पैसे न घेता करण्यात आली असल्याचं हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद बैरागी वैष्णव यांनी सांगितलं. त्याचबरोबर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर प्रसन्न नाराप व डॉक्टर किरण व स्वप्नील यांनी देखील कोणतीही फी न घेता ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. मानसी जाधव हिच्यावर केलेली शस्त्रक्रिया ही जोखमीची तसेच दुर्मिळ शस्त्रक्रिया असल्याचं डॉक्टर प्रसन्न यांनी सांगितलं. मानसीच्या जबड्यात 2 गाठी तयार झाल्या होत्या, त्या 2 तासांच्या शस्त्रक्रियेतून यशस्वीपणे काढून टाकण्यात आल्या असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. याबाबत तिच्या पालकांनी देखील डॉक्टर तसेच जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा आभार मानले. वैद्यकीय क्षेत्रात इतर हॉस्पिटल्स रुग्णांकडून लाखोंची बिलं वसूल करत असताना जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मात्र माणुसकी जपून उपचार केले जात असल्याने जनमानसात हॉस्पिटलबद्दल दिवसेंदिवस आदराचे स्थान वाढू लागले. माझं नाव डॉक्टर प्रसन्न मंजुनाथ आहे. मी ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन आहे आणि आता आमच्याकडे जे पेशंट आला होता ते शहापूरचा पेशंट होता. त्यांना 2-3 वर्ष आधी त्यांना गालाचा बाजूला पू यायला सुरू झाला होता. त्यांनी तिकडच्या लोकल डॉक्टरांना दाखवलं, त्याने अँटीबायोटिक घेतलं आणि त्यानंतर ते पू सेटल झालं. पण परत ते रिपीट व्हायला सुरू झालं आणि डॉक्टर स्वप्नील यांच्या क्लिनिकला टिटवाळामध्ये दाखवायला लागलं. त्यानंतर त्यांनी पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह डॉक्टर किरण यांचा ओपिनियन घेतला. त्यावेळी आपण त्यांचा ओपीजी करून घेतला, त्याच्यामध्ये एक मोठा ट्युमरसारखा दिसला आपल्याला. तर ट्युमरचा एक्सटेंट किती होता हा ओपीजी फक्त एक डायग्नॉस्टिक एक्सरे आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांचा सिटी स्कॅन करून घेतला. मग स्कॅन केलं त्यावेळी आपल्याला माहीत पडलं की 2 प्रकारचं सिस्ट आहे त्याच्यामध्ये. एका सिस्टचा प्रकार होता साधारण रेडिक्युलर सिस्ट, इन्फेक्टेड सिस्ट असं म्हणतात आम्ही, आणि एकाचा प्रकार होता डेव्हलपमेंटल सिस्ट, त्याचा डेंटिजर सिस्ट असं म्हणतात. त्यामुळे पण त्या जे सिस्ट होतं ते ऑलमोस्ट हाफ ऑफ द मॅन्डिबल, म्हणजे हाफ जबड्याचा अर्धा भाग पूर्ण इन्वॉल्व्ह केलं होतं, इन आउटर साईड आणि इनर साईड दोघे. पण अशा केसेसमध्ये बायोप्सी करणं 2 प्रोसिजर लागलेलं असतात आपल्याला, 2 प्रकारचं हॉस्पिटलायझेशन जी ए प्रोसिजर लागलेलं असतात. मग आपण ठरवलं ॲज पेशंट खूप हे होता, परिस्थिती नव्हता एवढा, आम्ही जनकल्याण हॉस्पिटलला अप्रोच केलं, त्यांचं सहकार्य भेटलं आपल्याला. त्यानंतर आपण ते हे सर्जरी एकदम म्हणजे चॅरिटेबल कॉस्टमध्ये आपण हा सर्जरी केलं. सर्जरी खूप छान झालं, कम्प्लीट इनिप्लेशन झालं सर्जरी, पेशंटचं रिकव्हरी चांगलं आलं आणि पेशंट इज डुईंग व्हेरी वेल. माझं नाव डॉक्टर किरण टोकेकर. मी लहान मुलाच्या दातांचा सर्जन आहे. नॉर्मली जी केस आज प्रेझेंट केलेली आहे ती केस एक दुर्मिळ केस आहे थोडीशी. आम्ही आत्तापर्यंत लिजन्स बघितली आहेत, आत्तापर्यंत आम्ही दातांचं किडनं त्याच्याने होणारा पू बघितलेला आहे, पण हा खूप मोठं लिजन होतं. आणि एवढं सांगू इच्छितो की सर्जरी खूप चांगली झाली आहे, सर्व काही वेळेत ते पोहोचले म्हणून सगळं प्रॉपर झालं. जनकल्याण हॉस्पिटलचं सहकार्य मिळाल्यामुळे ते अल्पशा दरातही झालं. पण ह्या सर्जरीच्या मागचा उद्देश एवढाच का, हे टोटल लोकांच्या नेग्लिजन्समुळे झालेलं आहे. दुधाचे दात आहे का, पक्के दात आहे, दात फक्त दुखताय, किडताय, औषधं घेत आहे, थांबताय, पण त्याच्यामुळे आतमध्ये एक पस बनतोय, लिजन बनत आहे, त्याच्याने सूज येऊ शकते हे कोणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे डेंटल अवेअरनेसच्या किंवा दातांसंबंधित माहिती देण्याच्या कारणे ही केस खूप महत्त्वाची ठरते. काय तुमचं नाव आहे, तुमच्या मुलीचं ऑपरेशन झालेलं आहे, अतिशय रेअर असं ऑपरेशन आहे, तुमच्या काय भावना त्याबद्दल? माझ्या मुलीचं नाव आहे मानसी जाधव, तिची मम्मी गीता जाधव. माझा छोटासा धंदा आहे, 2 वर्षापासून माझ्या मुलीला त्रास होता. आम्ही इकडे तिकडे फिरलो, कुठे नाही. मग टिटवाल्यामध्ये आलो, स्वप्नील
डेंटिस्टवाल्यांकडं. त्यांनी आम्हाला चांगला सल्ला दिला, त्यांनी अजून दोन डॉक्टर बोलवले, त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं, त्यांनी आम्हाला कल्याणचा आपले जनकल्याण हॉस्पिटल इथे आम्हाला म्हणजे हे दिलं, पत्ता दिला. तिथं म्हणजे बोलतात आम्ही कमीत कमी होऊन देऊ, तुमच्या फायद्यासारखं होईल. मग त्यांनी आम्हाला तिथं बोलवलं, त्या माझ्या मुलीची चांगल्या प्रकारे सर्जरी केली, ट्रीटमेंट चांगली केली आणि कमीत कमी पैशामध्ये केली, म्हणून मी त्यांचे धन्यवाद आभार. स्वप्नी आपले प्रसन्न सर, परत आपले किरण सर आणि स्वप्नील सर यांचं मी मनापासून मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. डॉक्टर प्रसन्न नारायण त्यांच्या सहकार्याने जनकल्याण हॉस्पिटलशी संपर्क साधला की या या टाईपमध्ये एक सर्जरी करायची आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, भाजी विक्रेत्याची मुलगी आहे. या सगळ्या बाबी ज्यावेळेस जनकल्याण हॉस्पिटलच्या आणि माझ्या निदर्शनात आल्या त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की ही अल्पशा दरात आपल्याला ना नफा काही कुठल्याही नफ्याची अपेक्षा न करता आपण ही सर्जरी करू. आणि मग त्या पद्धतीने त्यांच्याशी अप्रोच केल्यानंतर आपण ती सर्जरी एकदम अल्पशा दरात, एक आदिवासी भागातली मुलगी, एक भाजी विक्रेत्याची मुलगी आणि वाडासारख्या ठिकाणी आलेली ती मुलगी कमी दरामध्ये व्हावी ही अपेक्षा त्यांची होती, ती अपेक्षा आम्ही पूर्ण केली.